लोकसभा मतदारसंघ अद्याप कुणी मागितलेला नाही किंवा तो कुणालाही दिला नाही। महायुतीच्या उमेदवाराला 51% मतांनी निवडून आणण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने काम करेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर भाजपाचा केंद्रीय पार्लिमेंटरी बोर्ड आणि महायुतीचे महाराष्ट्रातील तीनही नेते निर्णय घेतील असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे। महाविजय 2024 अभियानाअंतर्गत राज्यव्यापी लोकसभा प्रवासात मंगळवारी ठाणे लोकसभा क्षेत्रातील विविध संघटनात्मक कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सहभागी झाले। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीमध्ये सर्व पक्ष काम करीत आहेत। भाजपचे 600 सुपर वॉरियर्स लोकसभा मतदारसंघातील 3.5 लाख घरोघरी पोहोचून समर्थन मिळविणार आहे। महाराष्ट्रातील 45 अधिक खासदार आणि 225 अधिक आमदार महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा दावाही बावनकुळे यांनी केला। मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। यासोबतच त्यांनी सुपर वॉरियर्सशी संवाद साधला आणि नवदुर्ग मंडळांना भेट दिली।